फ्लॅश न्यूज 10. शिक्षकांवर लाठीचार्ज करणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध. तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील स्थानिक कैलासवासी विजय मखमले विद्यालयात आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी विना अनुदान शाळेच्या शिक्षकांवर मुंबई येथे आझाद मैदानावर शासनाद्वारे लाठीचार्ज केला गेला. याचा आजकाळी फिती लावून जाहीर निषेध करण्यात आला. सविस्तर अशी की गेल्या 18 वर्षांपासून महाराष्ट्राचे अनेक शिक्षक बांधव विना अनुदान काम करतोय. आपला हक्क आपल्याला मिळावा, आपल्या हक्काची भाकर मिळावी यासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर शिक्षकांचा धरणे आंदोलन सुरू होता. काल शिक्षकांचा धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना या शासनाने पोलिसांमार्फत शिक्षकांवर लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये 10 शिक्षक बेशुद्ध अवस्थेत, कोणाला टाके पडले, कोणाच्या पायाला कोणाच्या हाताला जखमा झाल्यात, त्यामध्ये आपले ग्रामसर एक त्यामध्ये आहेत. मी काल दुपारी टीव्ही पाहत असताना अचानकच टीव्ही ओपन केला आणि पाहत होतो, त्यामध्ये ग्रामसरांना बेशुद्ध अवस्थेमध्ये आपले त्यांच्यासोबत गेलेले कर्मचारी व अन्य काही कर्मचारी त्यांना उचलून त्या ग्राउंडच्या बाजूला आणत होते, ते बेशुद्ध होते. तत्व त्यानंतर त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट केली. और बाकीचे काही महाराष्ट्रातले शिक्षक आतापर्यंत सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे तुमच्यासाठी एक विद्यादान करण्याच्या दृष्टिकोनातून हे शिक्षक वर्ग काम करतात, म्हणून त्यांना कुठेतरी रोजीरोटी मिळावी, त्यांचा पगार सुरू व्हावा हीच अपेक्षा या ठिकाणी धरून हे आंदोलन सुरू होतं. परंतु शासनाने काल अशा प्रकारचा जो अत्याचार केला, अत्याचार